नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर, वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता, प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकी जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नशेच्या गोळ्या, औषधी विकणारे रॅकेट उद्ध्वस्त केले. मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास कारवाई करत तब्बल 8 लाख रुपयांचा वैद्यकीय औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. प्रतिबंधित असणारी गुंगीकारक औषध आणि बटन गोळ्यांची विक्री करणाऱ्या 2 मेडिकल चालकांसह चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलंय. संबंधितांकडून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांसह इतर गोळ्यांचा साठाही जप्त करण्यात आलाय. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी शहरातील विविध भागात करण्यात आली आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरात अल्तमश उर्फ अल्मज शेख निसार हा अवैधरित्या बटन गोळ्या विक्री करत असल्याची माहिती LCB पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बटन गोळ्यांचे 7,120 रुपयांचे पॅकेट जप्त करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर लक्कडकोट येथील मेडिकल चालक संतोष बाळासाहेब जाधव, गुरुगणेश भवन जवळील मेडिकल चालक राहुल भगाजी गायकवाड यांची नावे समोर आली आहे. त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता उद्धव शिवाजी पटारे हा गोळ्यांचा पुरवठा करीत असल्याचं समजून आलंय. पथकाने पटारे याच्या घरी धाड मारली असता गोळ्यांचा साठा आढळून आलाय. दिनांक 6/9/2024 रोजी गुप्त बातमीदाराद्वारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना बातमी मिळाली की काही लोक गुंगीकारक बटन नावाचे गोळ्या बेकायदेशीररित्या विक्री करीत आहेत. सदरील बातमीवरून माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपाने सर आणि CTSDPO श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक LCB पथक स्थापन करून सदर कारवाईसाठी पथक रवाना करण्यात आलं. त्यावरून भोकरदन नाका परिसरात एक इसम बटन विकताना मिळून आला. त्याला विचारपूस केली असता त्याने मेडिकल धारकाचे ज्या मेडिकलमधून त्या गोळ्या घेतल्या होत्या, मुंगीकारक गोळ्या घेतल्या होत्या, त्या मेडिकलवाल्यापर्यंत पोचलो. तिथून आणखी दुसऱ्या एका मेडिकलवाल्याकडे पोचलो आणि त्या दोन्ही मेडिकलला सप्लाय करणारा जो सप्लायर आहे त्याचं नाव आहे उद्धव शिवाजी पठारे, याच्या घरी जाऊन शोध घेतला असता, घराची झडती घेतली असता 8,18,400 रुपये किमतीचा अवैध औषध साठा त्याच्याकडे विना परवाना सापडला. सदरील औषध साठा LCB टीमने जप्त केला आहे आणि या प्रकरणात सदर बाजार पोलीस स्टेशन येथे NDPH च्या सेक्शननुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील जे यामध्ये जे इन्वॉल्ड मेडिकल व्यावसायिक आहे, असा प्रतिबंधित माल बिना प्रिस्क्रिप्शनचा देतात, त्यांच्या दुकानाचे मेडिकल शॉपचे लायसन्स परवाने रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसं संबंधितांना प्रस्ताव पाठवण्याची. सर, याच्यामध्ये किती आरोपी आहेत सध्या आपण अटक केलेले आहे? सध्या 2 मेडिकल व्यावसायिक, 1 माल विकणारा आणि 1 माल सप्लायर असे 4 आरोपी केलेले आहेत आणि इतर आणखी कुठून त्यांनी माल प्राप्त केला आहे त्या संदर्भाने पुढील तपास सदर बाजार पोलीस करतो. माल सप्लाय कडून होतं त्याची काही माहिती सर? सप्लाय कडून होत होता माल, हा त्याचीच माहिती आता PCR घ्यायची आहे. आरोपीचं PCR आरोपीला रिमांडमध्ये घेतलं जाईल आणि अधिक चौकशी करून जिथून सप्लाय होत होता त्याच्या मुळापर्यंत जाता येईल. गणेशोत्सवात आपले वेगळेपण जपलेल्या अनोखा गणेश मंडळाने यावर्षी देखील 108 किलो वजनी सुवर्णमयी बाप्पाची मूर्ती स्थापित केली आहे. रिद्धीसिद्धीचा दाता विघ्नहर्ता गणरायाचे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वत्र जल्लोषात आगमन झाले. संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात श्री अनोखा गणेश मंडळातर्फे 108 किलो वजनी चांदी सोन्याचा मुलावा असलेल्या गणपती बाप्पांच्या मनमोहक मूर्तीस जल्लोष आणि थाटात विराजमान करण्यात आले. खामगाव येथून जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मंडळस्थळी बाप्पांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जल्लोषात गजर करण्यात आला. उद्योजक राहुल अग्रवाल दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधना, संस्थापक अजय भरतिया,
कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, डॉक्टर अरविंद सोनी, जगदीश मुंदडा, धीरेंद्र मेहरा, डॉक्टर रितेश मिश्रा, अतुल मंत्री, महेश सारस्वत, हर्षद चोरडिया, राजेश अग्रवाल, राजकुमार दायमा, अनिल पंच, गौरीशंकर देवीदान, पुरुषोत्तम भक्कड, रोहित भुरेवाल, गणेश तिवारी, मनोज बम, अजय अग्रवाल, आलोक गोरंट्याल, गणेश भुरेवाल, जतीन अग्रवाल, यश देवीदान यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि श्रीभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना आगळेवेगळे देखावे, प्रसाद, कुटुंबियांसह आनंद घेता येईल असा मंडळाच्या नावाप्रमाणेच अनोखा गणेशोत्सव साजरा होणार असल्याचं संस्थापक अजय उर्फ जगदीश भरतिया, अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधना यांनी सांगितलं आहे. श्री अनोखा गणेश मंडल सभी भक्तजनों का हार्दिक स्वागत करता है. हर साल की तरह इस साल भी अनोखा गणेश मंडल ने सभी भक्तजनों के लिए एक अद्भुत प्रयोग किया है, जो कि हमारी पिछले साल 108 किलो चांदी की भव्य दिव्य मूर्ति थी, उसको यह साल गोल्ड का चढ़ावा चढ़ाया गया है. आपको एक चांदी के साथ सोने की भव्य मूर्ति के भी यह दर्शन का लाभ हो रहा है. उसी के साथ आने वाले कुछ दो दिनों में यह भव्य झांकी, जो कि हरियाणा से शंकर भगवान के रूप में लाई गई है, उसी का भी आपको लाभ मिलेगा. इसके साथ 6 दिन यहाँ पर भव्य प्रसादी भी अनोखा गणेश मंडल के ओर से रखी गई है और भव्य दिव्य लाइटिंग की व्यवस्था हमारे अनोखा गणेश मंडल के अध्यक्ष अनिल जी गोयल, योगेश जी मानदाना, संजय जी अग्रवाल और सभी मेम्बरों की ओर से यह रखी गई है. अनोखा गणेश मंडल का यह 9वां साल है और आने वाले दिनों में अच्छे से अच्छा भव्य दिखावा आप सभी जनों को यह बताया जाएगा. मेरी सभी जालना वासियों और भक्तजनों से अनुरोध है, कृपया आप अपने सब परिवार के साथ आइए, दर्शन का लाभ लीजिए, प्रसाद का, झांकी का, भव्य लाइटिंग का. अनोखा गणेश मंडल आप सभी का यह हार्दिक स्वागत करता है. जालना येथील गणेश फेस्टिवल 2024 उत्साहात साजरा होणार असून यानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. जालना शहरातील स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियममध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील, दिनेश फलके, राजेंद्र राख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 8 सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील यांचे कीर्तन, 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी कलारंजन मुंबई निर्मित रंग तरंग हा ऑर्केस्ट्रा होणार आहे. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी ड्रीम गर्ल प्रिया पाटील आणि ढिंगणा क्वीन स्वाती मुंबईकर यांचा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण यांचा कार्यक्रम होणार आहे. तर 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी तू तू मी मी सिनेमॅटिक नाटक होणार आहे. 14 सप्टेंबर रोजी अशी आमची माय मराठी हा कार्यक्रम होणार आहे. 15 सप्टेंबर रोजी अभिजित घोषाल नाईट आणि 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने फेस्टिवलचा समारोप होणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं आहे. व्याख्यान ठेवलं होतं, त्यात पण आज बदल करण्यात आला आहे. आज काय कार्यक्रम आयोजित केला? जालना गणेश फेस्टिवलतर्फे जालना गणेश फेस्टिवलचं आज भव्य जोरदार उद्घाटन या ठिकाणी जालना कल्याणराव घोगरे स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता उद्घाटन होणार आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढारी, आजी माजी खासदार, मंत्री, आमदार, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जालनाचे सर्व राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते या गणेश फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते संजय आवटे यांचं व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असे सूर्यकांती, आपल्या मराठवाड्याचे भूमिपुत्र सूर्यकांत शेजूळ यांचा स्वरविहार हा ऑर्केस्ट्राही आयोजित केलेला आहे. सर्व जालनावासियांना अशी विनंती आहे की या जालना गणेश फेस्टिवलमध्ये या कार्यक्रमाचा सर्वांनी भरभरून आस्वाद घ्यावा व या मोठ्या संख्येने या जालना गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमाला कल्याणराव घोगरे स्टेडियमवर उपस्थित राहावे. तसेच आजचं उद्या सोमवारी आवाजाचे जादूगार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे. सर्व वारकरी संप्रदाय व समस्त गणेश भक्तांना आवाहन करण्यात येते की या हरिकीर्तनाचा जास्त जास्त संख्येने लाभ घ्यावा. तसेच मंगळवारी
उदय साटम निर्मित मुंबई येथील रंगतरंग ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या ऑर्केस्ट्रामध्ये सर्वांनी यायचं येण्याचे करावे. बुधवारी लावण्यरंग हा मुंबईच्या कलाकारांचा लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमालासुद्धा सर्व जालनेकरांनी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. गुरुवारी स्वप्नातील तारिका ही जी सिंगर आहे योगिता चव्हाण यांचा बहारदार नृत्यांगण व गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. शुक्रवारी दिनांक 13 रोजी मराठी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते भरत जाधव यांचं तू तू मी मी हे मराठी नाट्य या नाटक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याही नाटकाचा आस्वाद सर्व रसिकांनी घ्यावा असं मी गणेश फेस्टिवलतर्फे आपणास आवाहन करतो. शनिवारी महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा व लोकगीतांचा पारंपरिक नृत्यविष्कारी असलेला असा सर्वगुण संपन्न असा कार्यक्रम अशी आमची माय मराठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याही कार्यक्रमास सर्वांनी येण्याचे करावे. रविवारी प्रख्यात गायक अभिजित घोषाल यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याही कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असं जालना गणेश फेस्टिवलतर्फे आवाहन करतो. दिनांक सोमवारी टी व्ही कलाकार नम्रता संभेराव माने व सर्व सहा कलाकार यांची सुप्रसिद्ध असं मराठीची महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम येथे ठेवण्यात आलेला आहे. सर्व जालनेकरांना व गणेश भक्तांना मी असं आवाहन करतो की जालना गणेश फेस्टिवलतर्फे या 9 दिवसामध्ये आपण जे कार्यक्रम ठेवलेले आहेत मागील 24 वर्षापासून आपण या सर्व गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमांना प्रतिसाद देत आहात. तसंच या वर्षीसुद्धा आपण प्रतिसाद द्याल व सर्वांना पुनश्च एकदा या कार्यक्रमाला निमंत्रित करतो. जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मागील 35 वर्षांपासून कोणताही खंड न पडता श्री गणेश महासंघ गणरायाची प्रतिष्ठापना करून 10 दिवस विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. जालन्यात श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आलंय. भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उद्देशिकेचे वाचन करून कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. दरम्यान आजपासून पुढील 9 दिवस दररोज उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. मागील 35 वर्षांपासून कोणताही खंड न पडता श्री गणेश महासंघ गणरायाची प्रतिष्ठापना करते 10 दिवस लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येते. यावेळी दानवे यांनी श्री गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा त्यांचं अभिनंदन केलंय. मी सर्वप्रथम आपली माफी मागतो की मी पहिल्यांदा उपक्रम बोलायला, कारण माझ्याकडे नांदेड परभणी हिंगोलीची मंडळी आली आणि ती बसलेली माझी वाट पाहत मी दोनच मिनिटं बोलणार आहे. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी गणेश महासंघाच्या उद्घाटन कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं मी सर्वप्रथम गेले अनेक वर्ष मी स्वतः बघतो, 35 वर्षापासून नेहमीच बघतो की दरवर्षी कुठल्याही प्रकारचा खंड न पडता ज्या काही नवीन नवीन टीम येतात अगदी रुपापाई लोणापासून तर आतापर्यंत जे कोणी नेते मंडळी नवीन निर्णय आले त्यांनी ही परंपरा जालण्याची चालू ठेवली. मला असं वाटतं की ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. एखादा उपक्रम सुरू करणं सोपं आहे पण तो सतत टिकून ठेवणं आणि त्या उपक्रमाला तेवढाच प्रतिसाद दरवर्षी मिळणं ही जालना शहरातील नागरिकांची एक अत्यंत चांगली स्मरणीय बाब आहे. मला असं वाटतं की आपण पुढच्याही काळामध्ये ही चालू राहील अशी अपेक्षा मी जालनेकरांच्या वतीनं व्यक्त करतो. प्रामुख्यानं जालना शहरामध्ये जे काही गणपती मंडळं असतील त्या मंडळाचा महासंघ तुमच्यावर जबाबदारी आहे की हे 10 दिवस या जालना शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडू देता अत्यंत व्यवस्थितपणानं शेवटच्या दिवसापर्यंत या गावातला हा 10 दिवसाचा कार्यक्रम करणे आणि सर्व मंडळांमध्ये आपण एकोपा ठेवून त्या मंडळाचा कारभार चालवणे अशी मी आशा व्यक्त करतो.
मी सगळ्यांच्या वतीनं बोललो नाही, मी माझ्या वतीनं आम्ही असं गृहित धरलं तुम्ही सांगत नाही आणि मी जातो, कार्यक्रम डिस्टर्ब करू नका. नाही सर, आम्हाला पण सर्वांना तुम्ही आमची वाट मोकळी करत आणि मुळा पण करून अब तुम्ही बोले शांत आहे तर मग क्यों बोलू भाई, मेरे नाही बोलणे से काम होतं तर बोलणे क्यों लागा. जालना येथील बसस्थानक परिसरातील पाकिटमार दोन महिलांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरी केलेले मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चांदीचे दागिने जप्त केलेत. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन काही महिलांनी बसस्थानक परिसरामध्ये पाकिटमारी करून 4 मोबाईल आणि काही रोख रक्कम चोरी केली होती. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी त्या दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 4 मोबाईल आणि काही चांदीचे दागिने, रोख रक्कम 6,000 रुपये हस्तगत करण्यात आली आहे. या संदर्भात सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आवाहन केले आहे की ज्या कोणाचे चांदीचे ऐवज किंवा रोख रक्कम चोरी गेली असेल त्यांनी तात्काळ सदर बाजार पोलीस ठाण्यात संपर्क करावा. गर्दीचा फायदा घेऊन काही लोकांच्या पिक पॉकेटिंग वगैरेचे प्रकार घडले होते आमच्या हद्दीमध्ये, तर दोन आरोपी त्यांना पकडलेला आहे. त्यांच्याकडून आपण 4 मोबाईल, त्याचप्रमाणे 6,000 रुपये व चांदीचे काही दागिने जप्त केलेले आहेत. तर आमचं आव्हान आहे जनतेला की ज्यांचंही ज्या या चोरी झालेली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, कोटला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7559340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया, मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर, ब्रांडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीजवळ.
स्टेशन रोड जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202।